महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वाशिम यवतमाळ मतदारसंघाचे उमेदवार सौ राजेश्री पाटील यांच्या प्रचारार्थ वाशिम इथं आले होते आणि स्वतः त्यांनी रोड शोमध्ये सहभाग घेतलेला आहे. सर्व व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत, बाजारामध्ये आलेल्या सर्व लोकांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. एवढंच नाही तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनाउन्सिंग मोठ्या प्रमाणामध्ये या रॅलीमध्ये केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांमधला शिवसैनिक एक कार्यकर्ता एक शाखाप्रमुख या निमित्ताने या रॅलीमध्ये बघायला मिळालेला आहे. आज एवढ्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा ज्या पद्धतीनं 30-35-40 वर्षापूर्वी शाखाप्रमुख असताना ज्या पद्धतीचे अनाउन्सिंग करायचे त्या पद्धतीचं आवाहन प्रत्येक मतदाराला एक तास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि याला भरभरून प्रतिसाद वाशिमकरांनी दिलेला आहे आणि निश्चित महायुतीच्या उमेदवार राजेश्री पाटील यांचा विजय निश्चित आहे. भाऊ, प्रचाराचा अखेरचा टप्पा म्हणावा लागेल, कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय मतदारांकडून? आपण बघितलं की सुरुवातीला जी परिस्थिती होती 4 तारखेला ती परिस्थिती झपाट्याने बदललेली आहे. पवनाताई गवळी सन्माननीय खासदार यांनी सुद्धा हिरिरीने भाग घेतलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना, भाजप, रिपाई, रासप, लहुजी शक्तीसेना, सर्व मित्रपक्षांचे आठवले गटांचे, कवाडे साहेबांच्या गटाचे, इथे बच्चू कडू साहेबांच्या प्रहार संघटनेने सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. ही सर्व मंडळी ताकदीनं या मतदारसंघामध्ये प्रचाराला उतरलेली आहे. उमेदवारांनी जवळपास 450-500 गावामध्ये स्वतः या 20-22 दिवसामध्ये सभा घेतलेल्या आहेत. मी स्वतः सभा घेतलेल्या आहेत. मुख्यमंत्री 3 आत्तापर्यंत या मतदारसंघामध्ये स्वतः ठाम म्हणून बसलेले आहेत आणि याचा एक वेगळा परिणाम मतदारांवर झालेला आहे. निश्चित या जिल्ह्याचे काही जे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला आहे. तो त्या पद्धतीचं वचन आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि या माध्यमातून मतदारांचा एक विश्वास उमेदवारावर झालेला आहे की एक आश्वासक चेहरा आणि निश्चित या जिल्ह्याचा चेहरा बदलवणारा ताकदवर उमेदवार महायुतीने दिलेला आहे आणि विजय हा निश्चित. आजच्या निवडणुकीत जर पाहिलं या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेत एक मोठी टीम शिंदे गटाची या ठिकाणी येत आहे. आमदार तुमच्या काय कामात येणार आहे या ठिकाणी फिरत एक विशेष लक्ष मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघावर. जिथं जिथं शिवसेना आणि भाजपचे युतीचे उमेदवार आहेत त्या सर्व ठिकाणीच माननीय मुख्यमंत्र्यांनी मोठी ताकद लावली. पहिल्या टप्प्यांमध्ये ज्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या भागातले सर्व आमदार मागील 4 दिवसापासून वाशिम यवतमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये उतरलेले. त्याचप्रमाणे ज्या ज्या समाजाचं प्राबल्य आहे त्या त्या समाजाचे नेते स्वतः इथं उतरत आहेत. छोटे छोटे जे समाज घटक आहेत त्यांना मानणारा जो काही वर्ग आहे तो वर्ग स्वतः उतरत आहे आणि प्रश्न घेऊन ही लढणारी मंडळी आहे. त्यामुळं वातावरण हे बदललेलं आहे. निश्चित मोठी यंत्रणा शिवसेनेची या मतदारसंघात कामाला लागली. सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे यांची शिवसेना न समजता भाजपचे कार्यकर्ते जोमानं कामाला लागले होते आणि शेवटपर्यंत त्यांचा उत्साह जो प्रचारात आहे तो आपल्या शिंदे गटापेक्षाही जास्त प्रमाण दिसायला लागला, हे कसे संकेत मिळतात एकूण? नाही, अब की बार 400 पार आणि या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी झाले पाहिजे ही केवळ कार्यकर्त्यांची नाही ही देशांची देशाची मतदारांची सर्वांची इच्छा आहे. म्हणून ताकदीनं सर्वच महायुतीचे कार्यकर्ते हे कामाला लागलेले आहेत. त्यातल्या त्यात भाजपचे कार्यकर्ते तर मोठ्या जोमाने जोशाने कार्याला लागलेले आहेत कारण पंतप्रधान जे आहेत ते भाजप पक्षाचे ते कुठल्या पक्षाचे नसतात ते देशाचे असतात. परंतु परत एकदा मोदी साहेब झाले पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे आणि सर्वच रिपाईपासून रासप प्रहार सर्व महायुतीचे कार्यकर्ते ताकदीने कामाला लागले. मुख्यमंत्री साहेब यावेळेस 4 वेळा या ठिकाणी आलेले आहेत, कुठेतरी राजेश पाटलांच्या ठिकाणी आपण प्रतीक्षा कोणाला लागली? निश्चितच, कारण उमेदवाराच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्या, वाद निर्माण करण्यात आले. त्यामुळं आणि मुख्यमंत्री जेव्हा कुठं एखादा उमेदवार देतात त्यासाठी स्वतः आणि त्यांचा एक स्वभाव आहे केवळ निवडणूकच नाही. आपण बघितलं असेल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये दरड कोसळल्यानंतर स्वतः चालत 5-5 किलोमीटर डोंगरावरती ते गेले, ते जेव्हा उतरतात तेव्हा स्वतः जातीनं उतरतात. मग ती निवडणूक असो का कुठलंही संकट असो ते ताकदीनं काम करतात. ओके, थँक्यू.